रविवारी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बफर क्षेत्रातील मारोडा वन क्षेत्रातील उशराळा गावी बिबट्याचा बछडा मनसंन अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. या गावातील नदी जवळच्या शेतात एक नर जातीचे बिबट्याचे अशक्त पिल्लू आढळले. वन्यजीव प्रेमी उमेश झिरे यांना ही माहिती मिळाली. मारोडा वन क्षेत्राचे वनरक्षक पाडदे यांना घटनास्थळी बोलावून बछड्याला मूल येथील रुग्णालयात नेण्यात आलं. तेथून पुढील उपचारासाठी चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे दाखल करण्यात आलं. वन्यजीव चिकित्सक डॉक्टर रविकांत खोब्रागडे यांच्या देखरेखीत सध्या बछड्यावर उपचार सुरू असून तो उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे वाढते तापमान आणि घटते जलसाठे या पार्श्वभूमीवर आपल्या मातेसह पाण्यासाठी भटकंती करणारे हे पिल्लू आईपासून वेगळे झाले असल्याची शंका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान ताडोबा बफरचे सहकार्य वन संरक्षक आर कुलकर्णी यांनी दिलेली ही अधिक माहिती. मूल परिक्षेत्रात मारोडा येथे बिबट्याचं नर जातीचं पिल्लू अशक्त असल्यामुळं अशक्त असल्याचे कर्मचाऱ्याला दिसून आलं. त्यावरून ते पिल्लू नंतर चंद्रपूर येथे ट्रीटमेंट सेंटरला आणण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहे आणि तो उपचाराला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने देत आहे.